आईएस की कोण आहेस ग तू? तू चांगली आई पण नाही, चांगली बाई पण नाही. किती मोठ्याने बोलतीये ही बाई. ए बैला, तुला बैल बोललं सुद्धा बैलाचा अपमान आहे रे. तुझ्यात एवढा जोर आहे ना, तर स्वतःच पोर पैदा कर ना. दुसऱ्याच्या पोराला नाव लावायला कशाला मरतोस? आता तुमचं तोंड बंद ठेवा, नाहीतर नाहीतर काय, नाहीतर काय. हे बघ, तुझं तोंड बंद कर, नाहीतर तुझी जीभ पडून हातात देईन तुझ्या. काय रे, डोले वटारून करायला बघतोस? मुशी सारखा सोलून ठेवीन तुला. जास्त बोललास ना तर कानपाट लाल करेन तुझं. सागर न मला सगळा सांगितलंय. तू आणि सावनी मिळून जो गेम करताय ना, तो गेम मी हाणून पाडीन. मांझ्या पोरावर चिखल उडवताय काय? लक्षात ठेव, मी इंदिरा कोली हाय. ही बाई माझ्या सईची आई. ही बेशरम बाई स्वतःच्याच नवऱ्याला सांगते ही त्याची मुलगी नाही, दुसऱ्या कोणाची तरी आहे. अगं ए सावने, जरा देवीला तरी घाबर. काय ग असं बोलताना तो लाज नाही वाटली? लाज कशी वाटणार ग तुला? जरा देखील लाज असती ना तर दोन दोन सोन्यासारखी पोरं टाकून या सापुटी बैलाच्या मागे गेली नसतीस. देवी, ही अशी पोरगी ना कुणाच्या पोटी जन्माला येऊ नये आणि सून म्हणून कोणाचं घरचं माप सुद्धा ओलांडू नये. जस्ट स्टॉप द शूट, थांबू आहे. तनुनिक, हे कोणी कुठं जायचं नाय. जोर का केलत ना तर तंगड कापून टाकेन तुमचं. कॅमेरा बंद करायचा नाही, चालू राहू दे. कळू दे जगाला ही सावनी आणि हा तिचा बैल किती खानेडी माणसं आहेत ती. तुम्ही प्लीज गप्प बसा. घाबरलीस? घाबरलीस अगं? कणाला घाबरलीस? अगं तुम्हा दोघांना लाजा वाटलं पाहिजे, लाजा. आमच्याच घरात येऊन आम्हाला शिव्या घालतायत. उपचार तर